परमवीर चक्र हा पुरस्कार केव्हा आणि कोणाला दिला जातो ते आपण बघूया परमवीर चक्र हा दुर्लभ पुरस्कार आहे सैन्यातील अतुलनीय योगदानाबद्दल हा पुरस्कार दिला जातो परमवीर चक्र हा सर्वोच्च लष्करी सन्मान आहे आतापर्यंत फक्त एकवीस वीर सैनिकांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे त्यापैकी चौदा वीरांना तो मरणोत्तर प्रदान करण्यात आलेला आहे त्यामध्येच सिंग नाईक यदुनाथ जन्म एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे सोळा मृत्यू दिनांक सहा फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस बालपणी त्यांना कुस्तीचा आणि शरीर छंद जडला हनुमान भक्त बाल ब्रह्मचारी असे विरुद्ध लोक त्यांच्यासाठी वापरत बिरुदाप्रमाणेच ते जन्मभर अविवाहित राहिले फतेगड येथे राजपूत रेजिमेंटमध्ये त्यांची निवड झाली दुसऱ्या महायुद्धात त्यांनी दाखवलेल्या शौर्य व नेतृत्व गुणांमुळे त्यांना नाईक या पदावर पदोन्नती मिळाली स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानने जम्मू काश्मीर या भारताच्या भागात घुसखोरांच्या नावाखाली छुपे युद्ध पुकारले सहा फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी ताईंदरी येथील पहारा चौकीमध्ये नंबर दोनचे आधिपत्य नाईक यांच्याकडे होते चौकीचा ताबा मिळवण्यासाठी शत्रू सैन्याने जोरदार हल्ले केले जदुनाथांनी उच्चतम धैर्याने धीरोदत्त नेतृत्वाने तुटपुंज सैन्यबळावर लष्करी डावपेजांचा उपयोग करून शत्रू सैन्याला परतावले स्वतःच्या सुरक्षिततेची तमान बाळगता अत्यंत शांतपणे धीराने सहकाऱ्यांना हल्ल्यासाठी उद्युक्त केले त्यांनी केलेला गोळीबार एवढा विध्वंसक होता की होणाऱ्या पराजयाचे रूपांतर विजयामध्ये झाले त्यांनी शत्रुशी एकाकी लढत देऊन विजयश्री खेचून आणली अतुलनीय शौर्याबद्दल त्यांना एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये मरणोत्तर परमवीर चक्र प्रदान करण्यात आले माहिती संकलन आणि एडिटिंग श्री नरेंद्र गिरी सर